आमचं सदाचार प्रतिष्ठान सुद्धा हेच म्हणतं बापवांना. ए प्रतिष्ठानवाल्या बस झाला आता. आता एकदा तू इथून जा नाही तर मी इथून जातो. हात जोडतो बाबा तुला. नाही नाही बापवांड नाही, माझ्यासमोर तू हात जोडावेस एवढी माझी लायकी नाहीये. नाईट स्कूलमध्ये शिकून 12वीला 80% मार्क्स मिळवणाऱ्या सुधाकर देसाईला सलाम करतो आपण. बापू, बापू अण्णाबद्दलच बोलतोय मी. 85 साली बापूच्या वडिलांची मिल जर बंद झाली नसती तर बापू आज कदाचित मोठा मेकॅनिकल इंजिनियर. नामदेव तो आजचा विषय नाहीये. आजचं काय ते बोल, तू जाणारेस की नाही तेवढंच सांग. जाईन ना बापू अण्णा, मला फक्त 2 दिवसांचा अवधी हवाय. का आज का नाही? कुठलंही 5-स्टार हॉटेल परवडेल तुला. मी प्रतिष्ठानचा संचालक कार्यकर्ता आहे राजू म्हात्रे, मंत्रिमंडळातला मंत्री नाही. तू म्हणतोस ती चैन परवडते आम्हाला, पण आवडत नाही. म्हणूनच या असल्या खोल्यांमधून राहतो आम्ही, पण तिथली सुरक्षितता पारखून. त्यासाठीच मला 2 दिवसांचा अवधी आहे. ठीक आहे, मी माझं सामान आजच आवरून ठेवतो. चला. चायला घाण गेली. अरे तो जातोय ना राजू, मी असली कमेंट करायची गरज होती का आता? सॉरी. ए बापू अण्णा. अरे बापू अण्णा. अरे मस्त काळी कोळंबी मिळाली आहेत. नामदेवला झकास प्रॉन्स बिर्याणी करायला सांगतो. हा त्या पक्कू समोर काही बोलू नका आता. ए विन्या, काय आणखी 5-1 महिन्यांनी जाणारच होता तो. मी काय बोललो का बापू? बोललो? मग तू तरी का बोलतो यार? या सालाला आपलं डिसिजन आवडलेलं नाहीये. मी सांगतो ना. विचारलं मी तुला, कशाला तोंड खोलतो तू? हे बापू, अरे हे बघ काय काय बघ ना, तुझ्या नावाचा 10,000 चेक. हा हे राधेश्याम बिल्डर्स कोण आहेत? अरे ते सदाचार वाल्यांना माहिती आहे, त्या पाकिटावर त्यांचा शिक्का आहे बघ राजूभाई तू. अरे पकू, तुला याचा अर्थ कळतो का? काय? अरे मूर्खा, हा चेक सुद्धा खंडणीचाच एक भाग आहे. कुणा राधेश्याम बिल्डर्सला धमकी देऊन तुलाही रक्कम पोचती करायला सांगितलंय त्यांनी. साल्या बिल्डरने पोलिसात तक्रार केली ना, पोलीस तुझ्या मागे लागतील. बापरे. अरे ही त्यांची चाल असते रे सुवर. तरुण पोरांना आपल्या जाळात ओढायचं, पोलीस केस मध्ये अडकवायचं, त्या पोरांचं करिअर बरबाद झालं की बरोबर यांच्या गँग मध्ये ती पोरं सामील होतात. नाही हे बघ, मला नाही असं वाटत की नामदेव माझ्याशी असा वागेल. अरे असा नाहीये, तो माझ्याशी किती चांगला वागतोय तो. अरे मग साले, हीच तर त्याची ट्रिक आहे. हे बापू अण्णा, तुला असं वाटतंय की नामदेव माझ्याशी असा वागेल? अरे बोल ना बापू अण्णा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. नामदेव वागेल का असं माझ्याशी? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का राजूभाई? प्लीज तू मला. काय अरे बोल ना बापू. नाही बापू, मी त्याबद्दल काही बोलू इच्छित नाही, पण तू हा चेक नामदेवला परत दे. अरे पण मग माझी फी कुठून भरू मी? अरे 4-5 ट्रस्टकडून मिळते तुला स्कॉलरशिप. हा हो मिळतीये ना. वर्षाच्या सुरुवातीला गाजावाजा करून मंत्र्या विंत्र्यांच्या हातून चेक वाटतात, पुढे मग पावती कितीची आणि प्रत्यक्ष मिळणारी रक्कम किती हे जरा तू स्कॉलरशिपवर शिकणाऱ्यांना विचार एकदा. ट्रस्टचा अर्थ कळतो का तुला? हे बघ कळतो. तो डिक्शनरीतला अर्थ कधीच बदललाय राजू. काय प्रतिष्ठान हाच खरा अर्थ उरलाय आता. प्रतिष्ठान? अरे बोला ना, मी काय करू? हे वर्ष बुडवणं मला परवडणार नाहीये राजूभाई. अरे अरे बरोबर आहे त्याच. तू कधी भरायची फी? अरे 4 तारीख लास्ट आहे बापू. ए राजू, कितीची सोय होईल? 4-5 का नसतील माझ्याकडे? म्हणजे 4-500 रुपये असतील रे. अरे म्हणजे मलाच बघायला हवं. तू बघणार म्हणजे पुन्हा त्या शेट्टीकडनं कर्जानी आणून देणार. पकू अरे मी कुठूनही पैसे आणून तुझ्या व्यवस्था नाही. बापू अण्णा, तुझ्या वडिलांचं आलेलं पत्र वाचलंय मी. पकू तू गेले 2 महिने कर्जाचे हप्ते फेडलेले नाहीयेस तू. अरे पुढच्या महिन्यात 20,000 रुपये भरले नाहीस ना तर तुमच्या त्या कलमांच्या भागांवर जप्ती येते.
हे ठाऊक आहे का तुला? बापू हे खरं राजू भाई मला विचारतो, त्या नव्या आलेल्या ईसीपी बाईंनी शेट्टीचा अड्डा कधीच बंद केला? पकू काय सांग ना, मी जे जे बोलतोय ना आता ते सगळं खोटं आहे असं सांग तू आता. ए पकू, तुला कोणी सांगितलं हे? हा नामदेव बोललाय मला. नामदेव म्हणजे साला पक्की खबर काढून इकडे आलाय तो. चल आत्ताच्या आता चल चल. अरे कुणाला बाहेर काढताय तुम्ही? अरे नामदेव उद्याच्याला ही खोली सोडून जाणार आहे पकू. अरे पण का? ह्या बापू आणि राजून सांगितलं त्याला हित राहायचं नाही म्हणून. काय बापू म्हणणार आहे तू असं? पकू तू इथे राहणार असेल तर मी इथून निघून जाईन. नाही नको बापू म्हणणार, तू तर सगळ्यात सिनियर मेंबर आहेस ना. मीच जाईन आता त्या नामदेव बरोबर. अरे मला गरज आहे बापू अण्णा, इंजिनिअरिंग कॉलेज जर अर्धवट सोडलं ना मी तर धोब्याच्या कुत्र्यासारखी गत होईल माझी. अरे बाबा आणि उद्या एकदा इंजिनियर झालो ना की मला कुणीही विचारायला येणार नाहीये की खंडणीच्या पैशावर झालो एक घामाच्या. अरे बेईमानांची पोरही होत आहेतच मोठी, स्वतःचे पेपर्स लिहिता आले नाहीत ना राजूभाई त्यांना तरी होत आहेत ते. बापू माझे स्वतःचे पेपर्स मी स्वतःच्या जातानी लिहिणार. अरे बोल ना मी काय करू? माझ्याकडे उत्तर आहेत पकू, पण त्यांनी तुझं समाधान होणार नाहीये. अरे बापू, अरे मग रोज रात्रीला कुठं जातोस तू? हे पण तुला नामदेवनं सांगितलं असेल पकू. नाही आई शपथ नाही. ऐक मग, रोज रात्री 8 ते 2 मी एका बार रेस्टॉरंटच्या सिक्युरिटी गार्डचं काम करतो. महिना पगार 2000 वर मिळते टिप माझी. अरे पण त्यासाठी येणार जाणारे गिराईकांना सलाम ठोकून दार उघडायचं असत. आज जाणाऱ्यांना ठोकतो रे मी सलाम कसा तरी, पण त्या बाहेर येणाऱ्या जिगल्या माणसाला सलाम ठोकण्या इतपत मन अजूनही मेलेलं नाही माझं. साली तसली लाचारी रक्तातच असावी लागते ना. बापू 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 बापू.